वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्ते व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी, बागलाण तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते। आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी। कळवण दौऱ्यात संपर्क प्रमुखांनी घेतली झडाझडती। जिंकणाऱ्याला साक्षीदार असतात, पराभवाला कोणीही नसतं, संपर्क प्रमुख भाऊ चौधरी। नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी थेट मुंबईहून कळवण येथे बैठकीस आले असता संपर्क प्रमुख चौधरी साहेबांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर गट गण निहाय बैठका झाल्या। यावेळी संपर्क प्रमुख यांचे समवेत नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील होते। बैठकीत तालुका प्रमुख आंबादास जाधव यांनी तालुक्यातील पक्ष संघटन याबाबत माहिती दिली। तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरी जाण्यासाठी काय उपाययोजना करावी, तसेच गणगटातील अडीअडचणी संदर्भात उपतालुका प्रमुख डॉ दिनेश बागुल यांनी माहिती दिली। यावेळी जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनी निवडणुकांच्या तयारीसाठी संक्षिप्त तालुक्यातील आढावा व सूक्ष्म माहिती घेण्यासाठी पक्षीय तक्त्यांची माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवाने गणप्रमुख हेमंत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला। बैठकीस संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी सूचना देत मार्गदर्शन केलं। गणात गटात स्वतःला तयारी करावयाची आहे, कुणामुळे हरलो हे कारण सांगू नका, जिंकण्याची तयारी व उमेद मनी बाळगा, जिंकल्यावर सगळेच साक्षीदार असता, पराभवाला कोणी नसतो, मागील 6 महिन्यात तालुक्यात काय पक्षीय कार्यक्रम झाले याची माहिती घेतली। निष्क्रिय कार्यकर्त्यांना त्वरित बाजूला करा, येत्या 8 ते 10 दिवसात नवीन कार्यकारिणीची यादी आमच्याकडे द्या। संपर्क प्रमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की आपण ग्रामीण भागात पैशांची कमी असलो तरी पक्षीय कामकाजात अव्वल आहोत, प्रत्येक वेळीच पैसा निवडणुका जिंकून देत नाही, संघटनेतून माणूस सक्षम होतो तोच माणूस पुढे इतिहास घडवतो। यावेळी संपर्क प्रमुख यांनी मालेगाव बाह्य विधानसभा व नांदगाव विधानसभेची उदाहरणे दिली। बैठकीस अभोणा मानोर खर्डेदिगर कणाशी गट व गणातील उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख गटगण प्रमुख होते, पदाधिकारी उपस्थित होते। सर्व पदाधिकारी, पंचायत समिति असेल, जिल्हा परिषद गटनिहाय बैठका आज दुपारी पार पडले। चारही गटातील सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे गणप्रमुख असतील, गटप्रमुख असतील, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, हे आपण माझ्यासमोर बघताय। सर्व आजीबाजी पदाधिकारी एकत्रितपणे या ठिकाणी काम करत आहे। पुढच्या 8-10 दिवसामध्ये ही सर्व मंडळी प्रमुख पदाधिकारी संपूर्ण तालुक्याचा एक दौरा करणार आहेत। नवीन ज्या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा आहेत त्याचं नूतनीकरण करायची गरज असेल त्या ठिकाणी नूतनीकरण करतील। नवीन शिवसेना शाखेचं जाळं पसरवतील, शिवसेना सदस्य नोंदणी असेल, त्याचबरोबर सभासद नोंदणी असेल, बूथ प्रमुख असेल, डीएलए असेल, संपूर्ण संघटनात्मक जी बांधणी करावी लागते ती संपूर्ण बांधणीसाठी सर्व मंडळी पुढच्या 8 दिवस हा कळवण तालुका पिंजून काढणार आहे। त्यानंतर आम्ही ह्या तालुक्याची एक नवीन कार्यकारिणी, ज्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी काम करत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जी काही नवीन मंडळी शिवसेना येऊ पाहते त्यांना शिवसेनेत सामावून घेणं, त्यांना जबाबदारी निश्चित करणं आणि आत्ता जी मंडळी शिवसेनेमध्ये काम करते त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी देणं, काही विभाग म्हणून काम करत असेल त्यांना कुठेतरी तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख किंवा तालुका संघटक, त्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या असतात जी काम करणारी मंडळी त्यांच्यावरती सोपवली। तालुका प्रमुख काम करत आहे, सर्व मंडळी तालुका प्रमुखांच्या बरोबर आहे, जिल्हा प्रमुख बरोबर आहे, माझी तालुका प्रमुख असेल, माझी पदाधिकारी असेल, संपूर्णपणे हे शिवसेना कुटुंब म्हणून ही मंडळी आजपासून काम करायला सुरुवात केली आहे। कुठे गट तट अशी या संघटनेमध्ये नाही आहे, एकसंघ अशी ही कळवण तालुक्याची शिवसेना आहे। आणि इथून पुढे सुद्धा ह्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सोसायटीच्या ज्या काही निवडणुका होतील ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही, पण हे जास्तीत जास्त चांगलं यश शिवसेना या कळवण विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याशिवाय राहणार।
वंचित बहुजन आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनाच्या सर्व पदाधिकारी सभासद कार्यकर्ते व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकारी बागलाण तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते. आली वंचित 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 आघाडी. आली वंचित 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 बहुजना.